वारीचे दिवस आहेत पावसाळ्याचे दिवस आहेत जून जुलैचा हा मोसम म्हटला साधारण कि महाराष्ट्रामध्ये जसे पावसाचे वेध लागतात जसे नैऋत्य मोसमी वारे वगैरे वगैरे आपण भौगोलिक गोष्टींचे वेध असतात आणि पावसाळ्याच्या अनुषंगाने येणाऱ्या इतर अनेक गोष्टींच जसं या काळामध्ये जसे आपल्या मनात विचार असतात तसंच महत्वाचं असतं ते म्हणजे आपली पंढरीची वारी ही पंढरीची वारी अक्षरशः पायी चालून होते किंवा ह्या वारीसाठी आपण फिजिकली कुठेतरी जातो चालत जातो प्रत्यक्ष तिथे आपला सहभाग असतो मागच्या वर्षी असं डोक्यात आलं की अशीच वारी या वारीला जसे वारकरी येतात आणि मग त्या वारकऱ्यांचा एकमेव वा उद्देश असतो की पांडुरायाचं दर्शन हेच त्यांच्या मनीमध्ये हेच त्यांच्या मनात असतं आणि ध्यानी मनी हेच असताना ते सगळेजण जसे पांडुरायाच्या दर्शनासाठी एकाच कुठल्या तरी विचारधारेने एकाच कुठल्या तरी मानसिक ताकद त्यांच्याकडे असते अशा एकाच मानसिकतेने एकाच दिशेने जातात तेव्हा त्याचे विशिष्ट परिणाम वातावरणात दिसतातच आणि काही अध्यात्मिक तरंग सुद्धा त्या निमित्ताने वातावरणामध्ये आजूबाजूच्या आपल्या परिसरामध्ये निर्माण होतात हे जसं घटत तसंच व्हर्च्युअल जगामध्ये अशी वारी नेता येईल का अशा संकल्पनेतून असे विचार मनात आले आणि त्याच्यावरती चर्चा करत असताना वारी अंतरंगाची ही संकल्पना सुचली अंतरंगाची वारी याच्या या नावातच जे आहे ही वारी आपण बहिरंगी आयुष्य जगत असताना अंतरंगाकडे नेणाऱ्या ज्या अनेक विध साधना आहेत साधना हा शब्द जर फार मोठा वाटत असेल तर अनेक विध छोटी छोटी टेक्निक्स आहेत तंत्र आहेत छोट्या छोट्या आपण म्हणूया युक्त्या आहेत किंवा आजकालच्या मॉडर्न भाषेत ज्याला मॉडॅलिटीज म्हणतात हिलिंग मोडॅलिटीज तर अशा विविध साधनांचा विविध विषयांचं मुख्यतः लोकांपर्यंत पोहोचवता येईल का आणि ते पोहोचवत असताना त्याला जोडूनच छोटे छोटे काही सेशन्स घेता आले तर एक प्रकारे अंतरंगाची वारी आपण एकत्रित करू शकतो आजच्याही वारीसाठी मोठ्या प्रमाणात इथे वारकरी आहेत जे आमच्या बरोबर आमच्या या मीटिंग मध्ये आहेत आणि आम्ही लाईव्ह आहोत युट्यूब वर संवाद सेंटर फॉर म्युझिक अँड हिलिंग ठाणे मधली ही संस्था यांच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ही वारी चा माध्य लाईव्ह चालू आहे तर निश्चितपणे याचा आनंद घ्या असल्यामुळे तुम्ही अर्थात हे शेअर करू शकता याची लिंक युट्यूब ची लिंक आपल्या ग्रुप वर सगळ्या येईलच ती तुम्ही निश्चितपणे तुमच्या आपण पोहोचवू शकता तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवू शकता आणि अधिक अधिक प्रमाणामध्ये जसं वारीला कुठून कुठून लोक येतात कुठून कुठून छोट्या छोट्या दिंड्या येऊन मिळतात पालख्या येऊन मिळतात अगदी तसंच फक्त महाराष्ट्र नाही फक्त भारत नाही तर जगभरातून या छोट्या छोट्या पालख्या आज निघालेल्या आहेत आणि त्या आमच्या बरोबर आहेत तर सगळ्या आमच्या वारकऱ्यांचं मनापासून स्वागत आणि थोडस संवाद सेंटर मग जो उल्लेख केला संवाद सेंटर काय आहे अनेकांनी जेव्हा फोन केले होते या निमित्ताने जॉईन होण्यासाठी तेव्हा हा प्रश्न त्यांना होता की अजून काय काय उपक्रम असतात तर निश्चित त्यांची माहिती तुम्हाला अगदी थोडक्यात देणार आहे ही माहिती उद्या सुद्धा दिली जाईल उद्या आणि परवा सुद्धा तीन दिवसांची आपली वारी आहे आज उद्या परवा त्याचं स्वरूप त्याचे कार्यक्रम काय आहेत त्यातले विषय काय आहेत हे तर आपण बघणारच आहोत आणि ते बघत असताना आजचा जो पहिला विषय आहे हा विषय खूप इंटरेस्टिंग आहे कारण याच विषयाने संवाद सेंटरची अधिकृत सुरुवात झाली होती अधिकृत म्हणजे आपण म्हणतो की रजिस्टर्ड संस्था झाली आणि अनधिकृत सुरुवात सुद्धा याच विषयाने झाली होती तर त्या विषयाकडे येईल पास्ट लाईफ रिग्रेशन ही थेरपी म्हणून जर तुम्ही ऐकलं असेल पुनर्जन्म किंवा पूर्वजन्म आणि त्याला आणखीन शास्त्रीय नाव स्मृती परिशुद्धी योग आपल्या योग दिनाच्या निमित्ताने ही वारी आहे सो योगाचा अर्थ समत्व योग उच्चते ही एक योगाची जशी व्याख्या आहे तशा अनेक व्याख्या आपल्यालाही माहीत असतील अनेक जाणकार आज इकडे आहेत पण योगामध्ये मुळात योग युज शब्द येतो युज अर्थात जोडणे सो so, अनेक प्रकारचं जोडणं अंतरंगाशी बहिरंगाचं बहिरंग आणि अंतरंगाचं समत्व किंवा बहिरंग आणि अंतरंगाचं एकमेकांशी जोडलेलं असणं आत्ताचा आपला हा जन्म आत्ताची आपली कर्म आणि या कर्मांची जोड आपल्याच संचित किंवा आपल्याच प्रारब्धाशी आहे तिथेही एक जोडणं आहे आणि तिथेही एक समत्वाची संकल्पना येते तर योग हा मुळात कुठ कुठल्याही खरं म्हणजे कुठल्याही विषयामध्ये योग साधता येतो आपण म्हणतो सुद्धा की छान योग जुळून आलाय तर जो योग जुळून येणं म्हणजेच हा योग म्हणजेच ही जोड म्हणजेच त्या विषयामधलं काहीतरी सुवर्ण मध्य काहीतरी समत्व साधलं जाणं असा जो हा पूर्व पुनर्जन्म पूर्वजन्म स्मृती परिशुद्धी वेगवेगळे शब्द वापरते म्हणजे कोणाला कुठला शब्द रेझोनेट होईल कोणाला कुठला माहिती असेल म्हणून वेगवेगळे वापरत आहे तर हे जे हा जो विषय आहे साधारण वीस वर्षा मागे जाऊया वीस वर्षापूर्वी या विषयाची काही सत्र काही आपण म्हणूया प्रयोगात्मक सत्र डॉक्टर मंजिरी गोखले यांनी घ्यायला सुरुवात केली होती डॉक्टर मंजिरी आणि त्यांनी जेव्हा ह्या सुरुवात केली मी फार डॉक्टर मंजिरी गोखले हे पूर्ण नाव घेते कारण आपण अर्थात लाईव्ह वरती आहोत युट्यूबच्या पण माझी मावशी आहे सो तिच्या अनेक पहिल्या ज्यांच्यावरती प्रयोग केले जातात त्या अनेक पहिल्या प्रयोगांमध्ये मी होते अर्थात खूप लहान होते त्याच्यामुळे म्हटलं तर कंपल्सरी होते या विषयामध्ये आलेले तर म्हणजे चॉईस नव्हता घरातलंच आहे आणि मावशीला कसं नाही म्हणणार या अनुषंगाने त्याच्याकडे वळले पण नंतर त्याची गोडी निर्माण झाली आणि आज तुमच्या समोर स्वतः संवादचे हिलर म्हणून आहे अनेक कार्यशाळा आम्ही घेतो अनेक सत्र घेतो तर ह्या विषयाची तिथे सुरुवात झाली तेव्हा अनेकांवरती अनेक केस स्टडीज म्हणतो की असे प्रयोग केले गेले की याने काही घडतंय का कशा प्रकारे काय फरक पडतो तर पाचले रिग्रेशन मुळात काय आहे ह्या हा विषय आता मी सांगणार नाही कारण या विषया याच विषयावरती मागील वर्षी वारी अंतरंगाची मध्ये एक अप्रतिम सादरीकरण प्रेझेंटेशन झालं होतं त्याची लिंक मी अर्थात तुम्हाला आपला जो व्हॉट्सअप ग्रुप केलाय आपण त्याच्यावरती येईलच आणि जे व्हॉट्सअपवर आहेत त्यांना आमच्या युट्यूब चॅनलवरती ही लिंक आहे मागील वर्षीच्या वारी अंतरंगाची सर्व सत्र वरती उपलब्ध आहेत तर सगळ्यात सोपं तुम्ही युट्यूब चॅनलला याच्या पुढील सत्रांचं सुद्धा नोटिफिकेशन तुम्हाला येईल सो नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा तिथे ही सत्र आहेत जसं मी म्हटलं तसं हा विषय काय आहे याच्याकडे वळण्या म्हणजे आजच्या विषयाकडे जाण्याआधी पास लाईफ च्या निमित्ताने संवाद सेंटरची सुरुवात झाली होती मग त्याच्यानंतर रेकी सारखा विषय जो तेव्हा पॉप्युलर होता मग पास लाईफ रे की असं करत 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 आता जवळजवळ चाळीस ते पन्नास विविध विषयांवरती कार्यशाळा सत्र आणि सामाजिक उपक्रम या तीन पद्धतीने संवाद सेंटरची घोडदौड चालू आहे आणि खूप सांगायला आनंद होतो की जगभरातून अनेक लोक जोडलेली आहेत जगभरातून अनेक लोकांचे अखंड मेसेजेस अखंड कॉल आणि अखंड कौतुकाचा वर्षाव होत असतो क्रेडिट घेण्यासाठी हे सांगत नाही पण आनंद एवढाच वाटतो की अनेक माणसांच्या आयुष्यामध्ये एक प्रेरणा म्हणून उभं राहताना संस्था म्हणून एक प्रेरणादायी कार्य करताना अनेकांच्या आयुष्यात अमूलाग्र बदल घडवताना म्हणजे अगदी दहा वर्ष पाच वर्ष असं नाही एक एक दीड दीड वर्षात लोकांच्या आयुष्यामध्ये जे ड्रास्टिक चेंजेस झाले ते बघताना प्रचंड समाधान मिळतं अतिशय आनंद मिळतो आणि नवीन काहीतरी तुमच्या समोर आणण्यासाठी पुन्हा पुन्हा उत्साह पुन्हा पुन्हा उत्साह मिळत असतो पुन्हा पुन्हा एक इन्स्पिरेशन प्रेरणा मिळत असते तर रेकी सुरुवात झाली होती त्याच्यानंतर फॅमिली कॉन्सुलेशन ब्रेथवर्क सारखे विषय जे भारती भारतीय मध्ये भारतीय संदर्भातून लोकांपर्यंत कसे पोहोचवता येतील चक्रसाधना हा विषय आहे किंवा स्मृती परिशुद्धी वाचा शुद्धी म्हणजे शुद्धी हा जो विषय आहे मुळात की जसं योगशास्त्रामध्ये शुद्धिक्रिया येतात तसं शुद्धिक्रिया म्हणजे सोप्या अर्थी डिटॉक्स एखाद्या एनर्जीची शुद्धी तर असेच शुद्धी। दोन शुद्धीचे विषय आपण पुढच्या दोन तीन दिवसात बघणारच आहोत तर वाच्या शुद्धी या अनुषंगाने दोन हजार चौदा साली मंत्रशास्त्र किंवा मंत्रयोग या विषयाच्या विविध कार्यशाळा घेतल्या असेल त्याच्यातही अफाट यश अफाट ज्याला आपण फायदे म्हणतो फायदा हा खरं तर फार उथळ शब्द ते अंतरंगातले बदल असतात आणि अंतरंगातले बदल बहिरंगामध्ये प्रत्यक्ष दिसायला लागतात ज्याला आपण मॅनिफेस्टेशन म्हणतो तर बहिरंग बदलतं कारण तुमचं अंतरंग बदलतं तर ही अंतरंगाची वारी आपण चालू करणार आहोत आजचा जो विषय आहे प्रतिप्रसव म्हणजे योग हा विषय आहे आणि योग म्हटलं की पातंजल योग सूत्राला अभेरून योग साधता येणार नाही सो योग सूत्र आणि पुनर्जन्म या दोनही विषयांवरती संवाद सेंटरची काही पब्लिकेशन होती आहेत म्हणजे आजही ती पुस्तकं आहेत स्वामी आनंद ऋषी यांचं पुनर्जन्म या विषयावरच अक्षरशः बायबल ठराव असं किती छान कॉन्ट्रास्ट पुनर पुनर्जन्माचे गुड कॉन्ट्रास्ट रूपमा दिली की पुनर्जन्म या विषयावरच बायबल तर असं ते पुस्तक आहे जे खूप पॉप्युलर होतं आणि त्याच्याच वरून स्मृती परिशुद्धी म्हणजे काय त्याच्यातला एक कोर टॉपिक याच्यावरती डॉक्टर मंजिरी गोखले यांची एक पुस्तिका छोटं पुस्तक आहे आणि त्याच्याविषयी त्या सांगतीलच ही दोन पुस्तकं जेव्हा खूप पॉप्युलर झाली तेव्हा असं लक्षात आलं की अनेकांना हा विषय मुळात माहीत नाही किंवा माहिती असेल तर तो, तो शास्त्रीय पद्धतीने शास्त्रीय परिभाषेतून निश्चितपणे कळायला पाहिजे आणि त्याच अनुषंगाने कार्यशाळा घेत असतानाच अशी अवेअरनेस सत्र घ्यावी असं डोक्यात आलं आजचं सत्र ही याच विषयावरती आहे की प्रतिप्रसव ही प्रक्रिया किंवा पुनर्जन्म आणि योग आणि हे सगळं काय आहे यांची काय मुळात सांगड आहे त्याच्यातले काही केस स्टडीज याच्याविषयी डॉक्टर मंजुरी गोखले तुमच्याशी आज संवाद साधणार आहेत मगाशी म्हटलं तस की आपल्या अनेक विध कार्यशाळा त्याची पीडीएफ शेअर करीनच आमच्या फेसबुक पेजवर संवाद सेंटरच्या फेसबुक पेजवर सुद्धा याची काही प्रमाणात माहिती मिळू शकते जे कोणी लाईव्ह ऐकतायत ते अर्थात तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता याच आमच्या व्हिडिओच्या खाली आमचा संपर्क क्रमांक येईलच डिस्क्रिप्शन मध्ये त्याच्यातूनही तुम्हाला काही माहिती हवी असेल तर आमच्यापर्यंत तुम्ही शकता निश्चितपणे आणि येत्या काळातल्या काही कार्यशाळा ज्या मी आज आणि उद्या तुम्हाला सांगेनच पण अगदी थोडक्यात आत्ता सांगते की सव्वीस जूनला जसं मी म्हटलं की तीन पद्धतीमध्ये कार्यशाळा चालतात एक सशुल्क कार्यशाळा असतात एक सशुल्क किंवा निशुल्क सत्र असतात सत्र म्हणजे एक तासाचं तासाचं किंवा दोन दिवसाचं असं काही जसं आता हे तीन दिवसाचं एक आपला उपक्रम आहे आणि दुसरं ऍक्च्युअल फिजिकल एखादा एखादी मोठी जागा घेऊन ज्याला ग्रुप हिलिंग सेशन किंवा मास हिलिंग सेशन म्हणतात की मोठ्या प्रमाणात लोकांनी एकत्र येऊन एकाच दिशेने काहीतरी करावं तसं सव्वीस जून दोन हजार बावीस रोजी ठाण्यामध्ये घंटाळे मित्रमंडळ सहयोग मंदिराचा जो हॉल आहे जो सभागृह आहे त्या सभागृहामध्ये तर्पण या विषयावरती सामूहिक सत्र घेतलं जाणार आहे तर्पण म्हटलं की आपल्याला साधारण हे आहे पितृतर्पण हा एक कर्मकांडात्मक विधी आहे त्याच हिलिंग बेस किंवा मेडिटेशन हिलिंग आणि एका वेगळ्या टेक्निक मधून तर्पण कसं साधता येईल हे आपण तिथे बघणार आहोत तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा आग्रहाचं आमंत्रण आ, मगाशी म्हटलं तसं की मास हिलिंग सेशन आहे अधिकाधिक लोकांनी एकत्र येऊन हे करावं असं असतं आणि येत्या काळामध्ये अनेकांना माहीत असलेला आणि आमचा अतिशय युनिक आणि अतिशय वेगळा असा एक पॉवर पॅक प्रोग्राम ज्याला आम्ही हिल इंडिया म्हणतो हिल इंडियाची अनेक सत्र झाली आणि त्यातलंही पुढचं सत्र येत्या काळामध्ये असणार आहे आणि त्याच्या माहिती त्याचीही माहिती तुम्हाला मिळत राहील आमच्या फेसबुक पेजच्या माध्यमातून तर निश्चितपणे तुम्ही या सगळ्याला जॉईन व्हा येत्या काळातल्या इतर कार्यशाळांची माहिती आज उद्या आणि परवा मध्ये तुम्हाला दिली जाईलच पुन्हा आता आपण आजच्या विषयाकडे बोलूया डॉक्टर मंजिरी गोखले इकडे आहेत आणि मी तिला विनंती करते की तिने आजच्या विषयाला सुरुवात करावी त्यांचं झाल्यानंतर आपलं आज सत्र झाल्यानंतर एंडला मेडिटेशन असणार आहे आणि आज उद्या आणि परवा तीनही दिवस ध्यान सत्राने त्या त्या दिवसाची सांगता होईल ओवर टू यू थँक यू